ओम नमो नारायणा। नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय रिअल मराठी यूट्यूब चॅनल। मित्रांनो, 14 डिसेंबर सोमवारचा दिवस आणि या दिवशी आलेली आहे सोमवती अमावस्या। कार्तिक महिन्यात आलेली ही अमावस्या यंदा सोमवारच्या दिवशी आल्याने तिला सोमवती असं म्हटलं जातं। मित्रांनो, या अमावस्या तिथीस भगवान श्रीहरी श्री विष्णू आणि माता लक्ष्मींची विधिवत पूजा केली जाते। आपल्या जीवनातील तमाम प्रकारचे दुःख समस्या अडचणी दूर करण्यासाठी धनवैभव प्राप्त करण्यासाठी माता लक्ष्मीशी संबंधित काही उपाय सुद्धा केले जातात। मित्रांनो, त्यापैकीच एक अत्यंत प्रसिद्ध उपाय आज आपण पाहणार आहोत। या सोमवती अमावस्येच्या रात्री आपण हा उपाय करायचा आहे। उपाय अत्यंत साधा सोपा मात्र तितकाच प्रभावशाली, माता लक्ष्मींची कृपा प्राप्त करून देणारा। मित्रांनो, बऱ्याचदा आपण खूप देवधर्म करतो, दररोज देवपूजा करतो, मात्र लक्ष्मी कृपा आपल्याला प्राप्त होत नाही। आपल्या जीवनात पैसा येण्यासाठी धन येण्यासाठी माता लक्ष्मींची कृपा होणं खूप महत्वाचं असतं। मित्रांनो, आजचा उपाय माता लक्ष्मींना प्रसन्न करेल, आपल्या घरात लक्ष्मीचं आगमन होईल आणि लक्ष्मी टिकेल सुद्धा। लक्ष्मी चंचल आहेत, त्या एका ठिकाणी कधीच राहत नाहीत, मात्र हा उपाय केल्यानंतर लक्ष्मींचं वास्तव्य, लक्ष्मीचा वास आपल्या घरात सदैव निर्माण होईल, पैशांची तंगी आयुष्यात जाणवणार नाही। मित्रांनो, जाणून घेऊया कर्माचं फळ प्रदान करणारा असा हा ज्योतिष उपाय कोणता आहे। मित्रांनो, हा उपाय आपण सोमवती अमावस्येच्या रात्री अगदी रात्रभरात कधीही करू शकता सूर्यास्तानंतर। यासाठी आपण एका पाटावरती एक छोटस पात्र ठेवायचं आहे। आपण ताट किंवा ताटली ठेवू शकता आणि या ताटलीवरती आपण स्वस्तिकचं चिन्ह रेखाटायचं आहे कुंकवाचा वापर करून। होय, तेच कुंकू की जे आपण देवपूजेमध्ये वापरतो, अशा कुंकवाचा वापर करून आपण एक स्वस्तिकचं चिन्ह या ताटलीमध्ये, या ताटामध्ये रेखाटायचं आहे। मित्रांनो, जर तुमच्या घरामध्ये देशी गाईचं तूप असेल तर हे देशी गाईचं तूप कुंकवामध्ये टाकून त्याने आपण हे स्वस्तिक रेखाटावं। किंवा आपण मोहरीच्या तेलाचाही वापर करू शकता, ते सुद्धा जर नसेल तर अगदी साधं जल, साधं पाणी सुद्धा चालेल। तर एक स्वस्तिक आपण मनोभावे रेखाटायचं आहे। मित्रांनो, हा संपूर्ण उपाय करताना ओम श्रीं श्रियै नमहा, ओम श्रीं श्रियै नमहा, ओम श्रीं श्रियै नमहा या महामंत्राचा आपण सातत्याने जप करायचा आहे। हा माता लक्ष्मींना अत्यंत प्रिय असणारा माता लक्ष्मींचा बीज मंत्र आहे। या मंत्राचा जप केल्याने माता लक्ष्मींना आवाहन केलं जातं, माता लक्ष्मींचं आगमन आपल्या घरात होतं, आपला उद्योग व्यवसाय हा भरभराटीस जातो। तर मित्रांनो, आपण अशा प्रकारे या मंत्राचा जप करत हे स्वस्तिक त्या ठिकाणी रेखाटायचं आहे। आणि या स्वस्तिक वरती जर तुमच्या घरात महालक्ष्मी यंत्र असेल, लक्ष्मी यंत्र असेल, श्री यंत्र असेल किंवा अगदी कोणतंही यंत्र नसेल, तर आपण माता लक्ष्मींचा फोटो, तस्बीर किंवा मूर्ती या स्वस्तिक चिन्हावरती ठेवायची आहे। आणि ठेवल्यानंतर आपण माता लक्ष्मीस कुंकू लावायचं आहे, हळद लावायची आहे, अक्षत म्हणजेच थोडेसे न तुटलेले फुटलेले तांदूळ अर्पण करायचे आहेत, लाल रंगाची पुष्प, विशेष करून गुलाब असेल, कमळ असेल किंवा जास्वंद असेल, ही पुष्प माता लक्ष्मीस अत्यंत प्रिय असतात, अशी लाल रंगाची पुष्प मातेस अर्पण करायची आहेत। एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे, गाईचं तूप असेल अतिउत्तम आहे, नसेल तर मोहरीचं तेलही वापरू शकता किंवा इतर कोणतंही तेल आपण वापरलं तरीही चालेल, तर असा एक दिवा आपण प्रज्वलित करायचा आहे। जर तुमच्या घरामध्ये केशर असेल तर थोड्याशा एक दोन केशराच्या काड्या या दिव्यामध्ये अवश्य टाका। दिव्याची वात शक्य असेल तर लाल रंगाची करून घ्या। किंवा आपण आपल्या हातामध्ये जो धागा बांधतो की ज्याला कलावा असं म्हणतात, तर हा या कलाव्याची सुद्धा वात आपण या दिवशी करू शकता। मित्रांनो, माता लक्ष्मीस नैवेद्य म्हणून आपण खिरीचा प्रसाद करू शकता किंवा कोणतंही गोडधोड बनवलं तरी सुद्धा चालेल। लाह्या, बत्ताशे हे जे पदार्थ असतात, हे नैवेद्य माता लक्ष्मीस अत्यंत प्रिय असतात। येनकेन प्रकारेन आपल्याला माता लक्ष्मीस प्रसन्न करायचं आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा। संपूर्ण हा सर्व विधी करताना ओम श्रीं श्रियै नमहा मंत्राचा मनातल्या मनात जप केला तरीही चालेल। मित्रांनो, अशा प्रकारे माता लक्ष्मींची पूजा केल्यानंतर आपण माता लक्ष्मी समोर स्थितप्रज्ञ बसून ओम श्रीं श्रियै नमहा, ओम श्रीं श्रियै नमहा या महामंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे। तुम्ही माळेवरही जप करू शकता किंवा एखाद्या धान्याचे दाणे बाजूला काढून त्यावर जरी जप केलात तरी सुद्धा चालेल। तर मित्रांनो, अशा प्रकारे हा जप करायचा आहे। आणि जप करून झाल्यानंतर माता लक्ष्मीस मनोभावे हात जोडून आपल्या घरात येण्याचं आवाहन करायचं आहे। आपल्या जीवनात माता लक्ष्मींच्या आगमनाने सुख समृद्धी धन वैभव ऐश्वर निर्माण व्हावं अशी प्रार्थना करायची आहे। आपल्या जीवनातील समस्यातून मुक्ती प्रदान करण्याची प्रार्थना आपण माता लक्ष्मींच्या चरणी करायची आहे। मित्रांनो, असा हा छोटासा उपाय या
सोमवती अमावस्येच्या रात्री अवश्य करा. माता लक्ष्मीची असीम कृपा आपल्यावर आणि आपल्या संपूर्ण कुटुंबावर बरसो यास मनोकामनेसह धन्यवाद. ओम नमो नारायणा.